समोरली सॅटेलिट्री इमेजमध्ये आपल्याला ज्या ज्या बाबी दिसतात त्यामध्ये आपल्याला साधारणपणे विशाखापट्टणमजवळ या ठिकाणी काही महत्त्वाच्या हालचाली ढगांच्या दिसत आहेत आणि एक वादळी अशा प्रकारचे कर्व असलेले ढग आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये येताना प्रवाहित होताना दिसत आहेत याचाच अर्थ व्हिएतनाम अंदमानच्या समुद्रामध्ये आणि चीनच्या समुद्राच्या बाजूने होत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह आणि व्हिएतनामजवळ जे काही चक्राकार स्थिती आहे जो कमीदाब आहे तो अत्यंत प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि मोठ्या चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस त्या अगोदर जे काही कमीदाब बंगालच्या उपसागराच्या जवळपास आलेला आहे याचाही प्रभाव काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे परंतु त्याची दिशा ही ढाका कलकत्ता या दिशेने ते वळेल अशा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण या वेळेवर लक्ष ठेवून असणारच आहोत त्याच्यावर आपण पुढील व्हिडिओ देणारच आहोत तरी आपण याचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने आता हा व्हिडिओ सादर करतो आहोत समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला चीनच्या समुद्रामधील परिस्थिती अंदमानच्या समुद्रामधील परिस्थिती व्हिएतनामजवळील वादळी परिस्थिती आणि प्रत्यक्ष बंगालच्या उपसागरात असलेली ढगांची स्थिती सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी समोर दिसत आहेत आणि याच्यावरून अत्यंत तीव्र अशा प्रकारच्या चक्रीवादळ लवकरच निर्माण होईल अशी शक्यता एक चीनच्या समुद्राच्या दिशेने व्हिएतनामजवळ दिसते आहे आणि त्या दृष्टीने आपण आज अभ्यास करणार आहोत आणि त्या संदर्भातली आपली चॅनलची मतं या ठिकाणी मांडणार आहोत ते आहे हाच तो कमी दाब जो भारताच्या पर्जन्यावर आणि विशेष करून महाराष्ट्राच्या पर्जन्यमानावर परिणाम करणार आहे वीस तारखेला बारा वाजता चेन्नईजवळ त्याचं केंद्र असणार आहे एकवीस तारखेला या वा संपूर्ण कमी दाबाचं निरीक्षण केलं तर आपल्याला भारताच्या भूभागावर त्या वारांचा इफेक्ट जाणवू लागला आहे म्हणजे त्याची व्याप्ती वाढली आहे आणि व्याप्ती वाढल्यामुळे भारताच्या भूभागावरही त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो आहे फिलिपाईन्सजवळ जवळ तुम्हाला एक प्रचंड वेगवान अशी चक्राकार स्थिती दिसते आहे या चक्राकार स्थितीचा वाऱ्याचा वेग साधारण अठ्ठावन्न किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचा या चक्राकार स्थितीचा वेग आहे छत्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने चीनच्या समुद्रातून वारे व्हिएतनामकडे येत आहेत ही चक्राकार स्थिती भविष्यामध्ये मोठं स्वरूप घेऊन मोठं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण करू शकते ही एक शक्यता आहे आणि आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत चोवीस तारखेला बारा वाजता या चक्राकार स्थितीचं रूपांतर शंभरचा स्पीड तिने पास केलेला आहे आता सांगा भव्य दिव्य अशा प्रकारचं चक्रीवादळ आत्ता महाराष्ट्राच्या दिशेने किंवा भारताच्या दिशेने येईल याची तीव्रता आपल्याला किती जाणवेल माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपण नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आपल्याला चीनच्या समुद्राकडून एखादं भ मोठं चक्रीवादळ येण्याची भीती आहे ती भीती पूर्णपणे खरी ठरते एकशे पाच ताशी वेग असलेलं चक्रीवादळ हे चोवीस तारखेला बारा वाजता व्हिएतनामजवळ तयार होणार आहे आणि आपल्याला खरी भीती याच वादळाची आहे ज्या वादळावर आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ आले त्या आणि ह्या वादळामध्ये खूप मोठा फरक आहे हे चक्रीवादळ व्हिएतनामला पंचवीस तारखेला सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान धडकणार आहे तेव्हा त्याचा वेग कमी होईल कारण भूभागाला धडकल्यानंतर कुठल्याही चक्रीवादळाचा वेग हा कमी होतो या चक्रीवादळावर आपण लक्ष ठेवून आहोत याचा पुढील काय या परिणाम होईल याविषयी आपण भविष्यामध्ये चर्चा करणार आहोत बावीस तारखेला बारा वाजता समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला स्पष्टपणे बंगालच्या उपसागरामध्ये जी काही चक्राकार स्थिती आहे तिचं बळकट स्वरूप दिसतं आहे एकवीस तारखेला नाशिक पालघर आणि मुंबईजवळ मुसळधार पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवलीजवळ ढगफुटी सदृश्य परिस्थिती एकवीस तारखेला एक वाजता रात्री दिसते आहे त्या दरम्यान सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची परिस्थिती आहे एकवीस तारखेला दुपारी पाच वाजता नाशिकच्या पश्चिमेला मुसळधार पावसाची शक्यता इमेजमध्ये दिसते आहे बावीस तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई कोकणपट्टीचा संपूर्ण भाग या ठिकाणी मेकर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता समोरली साठलेल्या मी दिसते आहे आणि हा वादळी पावसाचा इफेक्ट आहे तेवीस तारखेला हे वादळ ढाका बांगलादेश कोलकाता या दिशेला आपल्याला सरकलेलं दिसतं आहे संदर्भातली माहिती आपण यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि त्या माहितीवर आपण ठाम आहोत चक्राकार स्थिती भारतावर आहे परंतु पावसाचा प्रभाव नाही वाऱ्यांचाही प्रभाव नाही आपण वाऱ्यांचीही दिशा या ठिकाणी वाऱ्यांचा वेगही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत महाराष्ट्राच्या भूभागावर तेरा ते पंधरा किलोमीटर वेगाने वारे वाहतील एकवीस तारखेला हे वादळ सक्रिय असताना साधारणपणे वा वाऱ्यांचा वेग तेव्हा देखील दहा ते वीस तासी वेग असणार आहे त्यामुळे कुठेही मोठा प्रभाव याचा जाणवणार नाही परंतु किनारपट्टीच्या भागामध्ये विशाखापट्टनम भुवनेश्वर हैदराबाद चेन्नई या सर्वच राज्यांना त्याचा प्रभाव जाणवणार आहे पावसाचं प्रमाण काही ठिक जिल्ह्यामध्ये वाढेल परंतु फारसा प्रभाव या कमी दाबाचा आपल्यावर जाणवणार नाही तेवीस तारखेपर्यंत चेन्नईकडून विशाखापट्टणमच्या चे दिशेने हे वादळ सरकेल चोवीस ते पंचवीसच्या दरम्यान व्हिएतनामजवळ एक चक्रीकार स्थिती भव्य दिव्य अशा प्रकारचं एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे ज्याचा वेग हा शंभर किलो ताशी शंभर किलोमीटरपेक्षाही जास्त आहे माहीत नाही याचं भविष्यात काय आहे ते आपल्याला माहीत नाही कारण साधारणपणे आत हल्लीचे वादळं आर्द्रता कमी झाल्यामुळे व्हिएतनामला धडकल्यानंतर त्याचा किती प्रभाव टिकेल ते आप आपण सांगू शकत नाही परंतु व्हिएतनाममध्ये व्हिएतनाम आणि परिसराला मात्र त्याचा प्रचंड धोका या ठिकाणी दिसतो आहे एक हवामानचा अभ्यासक म्हणून आपण या ठिकाणी या स्थितीकडे बघितलं तर व्हिएतनाम थायलंड बँकॉक कुंबोडिया या भागाला याचा तुफान फटका बसेल अशी एक परिस्थिती आहे आणि व्हिएतनाम आणि थायलंडवरून जर हे होऊन याच ताकतीने बंगालच्या उपसागरात आलं तर त्याची परिस्थिती अतिशय भयानक असेल आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत साधारण पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजता ते व्हिएतनामला धडकेल आणि त्यानंतर त्याचा वेग हा कमी होईल ते त्याच ताकदीने पुढे सरकेल का हा मात्र संशयाचा भाग आहे धन्यवाद जय हिंद जय जाएं महाराष्ट्र जय वळीराजा